नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपी मध्ये। आज आपण बनवत आहोत पोहा नगेट्स। अगदी संध्याकाळच्या छोट्याशा बुकेसाठी किंवा पार्टी स्नॅक्स म्हणून तुम्ही याचा वापर करू शकता। खूप साधी आणि सोपी, घरच्या साहित्यामध्ये बनणारी ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल। तर ही रेसिपी बनवण्यासाठी कोणतीही झंझट करायची नाहीये, एकदम सोपी रेसिपी आहे। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला समजेल। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। तर ही रेसिपी सुरुवात करण्याआधी आपल्याला तर पहिला पदार्थ लागणार आहे पोहे। तर पोहे कोणतेही चालेल, जाड बारीक पोहे। इथे मी जे रेग्युलर आपण कांदे पोहेसाठी जे पोहे वापरतो ते पोहे एक वाटी, मोठी वाटी आपण हे पोहे घेतलेले आहेत। आणि हे पोहे चांगले दोन पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचे, कारण या पोह्यांना भरपूर अशी माती धूळ असू शकते, त्यामुळे आपण हे धुताना चांगले दोन पाण्याने धुवून घ्यायचे। आता हे मी बघा, दोन पाण्याने हे पोहे चांगले धुवून घेते। तुम्हाला दिसत असेल की आता की या पाण्यामध्ये किती घाण आहे हे बघा, पाणी अगदी काळं झालेलं आहे, म्हणजे ह्या पोह्यांना किती घाण असते ते। आता आपण पाणी काढून घेऊया आणि एक 5 ते 7 मिनिटं आपण हे पोहे भिजत ठेवूया। आपले पोहे भिजत आहेत तोपर्यंत आपण नगेट्ससाठी लागणारे इतर साहित्य पाहूया। तर इथे मी उकडलेले मीडियम आकाराचे 3 बटाटे घेतलेले आहेत। नंतर मसाल्यांमध्ये मी इथे गरम मसाला 1/2 चमचा, धणे पावडर 1/2 चमचा, ओवा जिरा पावडर 1/2 चमचा, 1/2 चमचा हळद आणि 1/2 चमचा तिखट घेतलेला आहे। नंतर भरपूर कोथिंबीर घालायची, कोथिंबीरीने आपल्या ह्या नगेट्सला खूप छान अशी टेस्ट येते। नंतर एक बारीक चिरलेला कांदा, आलं पेस्ट, मिरची पेस्ट आणि कढीपत्त्याची पानं। तर आलं सुद्धा मी अगदी किसून घेतलेलं आहे आणि मिरची सुद्धा क्रश करून घेतलेली आहे। आता आपण काय करायचंय, जो बटाटा घेतलेला आहे तो अशा पद्धतीने स्मॅश करून घ्यायचा आहे। अगदी आपण त्याचं पीठ करायचं नाहीये। तर जसं आपण वडापावची भाजी बनवतो बघा, तेव्हा आपण कसं थोडंसं जाडसर ठेवतो, त्याप्रमाणे आपल्याला हे बटाटा हा करून घ्यायचा आहे। आणि अगदी मळायचा नाही, तर अशा पद्धतीने आपल्याला फक्त हे बटाटे जे आहेत हे क्रश करून घ्यायचे, अगदी त्याचं पीठ न करता थोडं थोडं असं क्रश करून घ्यायचं। आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेला कांदा। तर इथे मी कांदा घालून घेते। कांदा घालून झाला का लगेचच आपण इथे कढीपत्त्याची पानं घालायची। आता मी ही जी कढीपत्त्याची पानं घेतली ही अगदी बारीक आहे, त्यामुळे मी अशीच घालते, पण जर मोठी मोठी पानं असतील तर थोडी कट करून घ्या। नंतर इथे मी मिरची आहे, ती मिरची आणि जिरं थोडंसं क्रश करून घेतलेलं आहे। आलं किसून घेतलेलं आहे, तर इथे मी 1 चमचा आलं घासते क्रश केलेलं, म्हणजे जवळजवळ 1 ते 1.5 इंच हे आलं आहे। आता आपण जे मसाले घेतलेले त्यामधल्या हळद, ओवा जिरे पावडर, धणे पावडर, गरम मसाला आणि लाल तिखट हे प्रत्येकी 1/2 चमचा घेतलेला आहे, तर हे सुद्धा मी इथे घालून घेते। आता आपल्याला इथे घालायची आहे कोथिंबीर। कोथिंबीर म्हणजे प्रत्येक पदार्थातली जान आहे, कारण कोथिंबीरीने कोणत्याही पदार्थामध्ये जर आपण कोथिंबीर घातली तर त्याची चव ही दुपटीने वाढतेच, आणि सगळ्यांना कोथिंबीरीची चव खूप आवडते। आता आपण घालतो आहे मीठ। तर आता आपण इथे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार इथे मीठ घालू शकता। आता जे पोहे आपण ठेवले होते भिजत, हे पोहे छान असे मस्त हे बघा भिजलेले आहेत। अगदी कांदे पोहे प्रमाणे आपल्याला हे पोहे भिजवून घ्यायचे, आणि आता आपण हे पोहे सुद्धा यामध्ये घालायचे। पोहे आपल्या ह्या नगेट्सला बाइंडिंगचं काम करतं, म्हणजे त्याला नगेट्स बनवताना त्याला छान अशी बाइंडिंग येते ती पोह्यामुळे, आणि हे पोहे घातल्यामुळे एकदम टेस्टी असे हे नगेट्स बनतात। तुम्ही सुद्धा हे नगेट्स नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि जर तुम्हाला आता हे नगेट्स बनवून फ्रीजमध्ये स्टोअर करायचे असतील तर तुम्ही एका छान सील पॅक पिशवीमध्ये भरून हे तुम्ही 1-5 दिवस फ्रीजरमध्ये ठेवलेत तर आपण हवं असेल तेव्हा तुम्ही हे तळून खाऊ शकता। आणि जर तुम्हाला जास्त दिवस स्टोअर करायचे असतील तर तुम्ही कांदा घालू नका, कारण कांदा हा लवकर खराब होतो,
बाकी तर यामध्ये खराब होण्यासारखं असं काही नाहीये की लवकर खराब होईल, पण कांदा घालायचा नाही. म्हणजे तुम्ही एक 15 दिवस हे नगेट्स बनवून ठेवायचे आणि आयत्या वेळेला तळून कधीही मुलांना देऊ शकता. आता आपण याचे नगेट्स बनवून घेऊया. तर अगदी लिंबा एवढा आपण गोळा घेतलाय आणि हाताने थोडासा दाबत दाबत मी इथे सिलेंडर सारखा, म्हणजे सिलेंडरिक आकार देणारे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे, कटलेट्स प्रमाणे किंवा ड्रॉप सारखा, असं तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही आकार तुम्ही इथे देऊ शकता. हे बघा, अगदी सुंदर असे हे नगेट्स तयार होतात. आणि एक लक्षात घ्यायचं की खूप असं मळून घ्यायचं नाही पीठ. जर तुम्ही खूप जास्त मळून जर हे पीठ घेतलं ना, तर आपले नगेट्स हे गच्च होण्याची शक्यता असते, म्हणजे अगदी गच्च असे तयार होतात, कुसकुशीत बनत नाही. त्यासाठी अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं, म्हणजे हे नगेट्स अगदी कुसकुशीत तयार होतात. तर आता आपले हे नगेट्स बनवून झालेत, आता आपल्याला हे फ्राय करून घ्यायचेत. आता तुम्ही व्हिडिओ पाहताय आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आता इथे मी मस्त कडकडीत असं तेल गरम करून घेतलंय आणि या तेलामध्ये मी हे नगेट्स सोडणार आहे. हो, जर तुम्हाला इथे डीप फ्राय करायचं नसेल तर तुम्ही हे नगेट्स शॅलो फ्राय सुद्धा करू शकता. तर आता आपण हे नगेट्स मस्त असे तळून घेऊया आणि पटकन ह्या नगेट्सला पण मध्ये झारा फिरवायचा नाही. थोडस हे नगेट्स सेटल होऊ द्यायचे आणि नंतर आपल्याला हे झाऱ्याने तळून घ्यायचे. अगोदर पूर्ण नगेट्स आपले सेट व्हायला पाहिजे व्यवस्थित तेलामध्ये आणि नंतर तुम्ही याला झारा लावायचा आहे, नाहीतर नगेट्स फुटण्याची शक्यता असते. कारण आपण खूप असं दाबून हे नगेट्स बनवलेले नाहीये, असं मळल्यासारखं पीठ मळल्याप्रमाणे आपल्याला हे करायचे नाहीये. तर आता मी दुसरे नगेट्स सुद्धा यामध्ये सोडते. आता मी तुम्हाला दाखवते की आपण हे नगेट्स कसे तळून घेऊ शकतो. आपण त्यावर थोडं झाऱ्याने तेल माराय असं झाऱ्याने तेल सोडायचं, म्हणजे हे नगेट्स चारी बाजूने व्यवस्थित असे तळले जातील. आता मी इथे 4 ते 5 नगेट्स सोडलेले आहेत आणि मस्त मीडियम हाय फ्लेमवर आपल्याला हे नगेट्स तळायचे. अगदी मंद गॅस करायचा नाहीतर पोहे तेल पिण्याची शक्यता असते, त्यामुळे आपण तळताना मीडियम टू हाय फ्लेम मध्ये आपल्याला हे नगेट्स तळून घ्यायचे. अगदी मस्त रेसिपी आहे, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आणि हो, ही हे नगेट्स तुम्ही पुदिन्याच्या चटणी बरोबर, मेयोनीज बरोबर किंवा टोमॅटो सॉस बरोबर कशा बरोबर ही खाऊ शकता. किंवा काहीही नसेल, कोणतीही चटणी सॉस नसेल तरी सुद्धा हे नगेट्स खूप सुंदर लागतात. यावर थोडासा चाट मसाला भुरभुरायचा आणि खायला तयार आहे आपले पोह्याचे क्रिस्पी असे नगेट्स. आपले नगेट्स तयार झालेले आहेत. आता मी ह्याला एक मस्त गंमत करणारे, मुलांना आवडेल म्हणून इथे मी टूथपिक लावून घेणारे, म्हणजे मुलांना थोडस अट्रॅक्टिव्ह असं वाटेल म्हणून हे मी टूथपिक लावणार आहे. आता मुलांसाठी मी इथे मस्त टूथपिक लावलंय आणि थोडासा चिमूटभर चाट मसाला इथे भरभरून घेतेय आणि तयार आहे आपले क्रिस्पी, वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे हे मस्त पोह्यांचे नगेट्स. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून पहा. चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.